श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि सूर्योदय फाउंडेशन मुंबई व ONGC यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील 1250 ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना श्रवण यंत्र वाटप करण्यात आले। सदाशिवपेठेतील फडके हॉल येथे 3 दिवस शिबिराचे आयोजन करण्यात आले। राज्यासह पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातून ज्येष्ठ नागरिक व मुले या शिबिराकरता आली होती। यावेळी ट्रस्टचे विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शिबिरात 450 ज्येष्ठ नागरिक व 800 लहान मुलांना श्रवण यंत्र देण्यात आले। आजपर्यंत अनेक रुग्णांना यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे। केवळ पुण्यातच नाही तर इतरही शहरात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे। यावरूनच समाजातील मोठी व्यथा समोर येत असल्याचे दिसून आले आहे। या शिबिरात बार्शी, सोलापूर, धाराशिव, यासह इंदापूर, बारामती, आंबेगाव, जुन्नर, मंचर, भोर, वेल्ला, पिंपरी चिंचवड आदी भागातील ज्येष्ठ नागरिक व मुलांचा सहभाग होता। मुलांना ऐकायला येत नसेल तर ती केवळ ऐकू शकत नाहीत असं नाही, तर यामुळे अनेक मुले बोलायला देखील शिकत नाहीत। त्यामुळे याकडे लक्ष देऊन श्रवणयंत्र विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे। लहान मुलांना ऐकायला येत नाही हे पालकांना लवकर कळत नाही, त्यामुळे याविषयी जनजागृती करण्याकरता हा उपक्रम राबवण्यात येतो। जी मुलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना मोफत श्रवणयंत्र दिले जाते असं यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितलंय। आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व सूर्योदय फाउंडेशन ONGC यांच्या संयुक्त विद्यमान रुग्णसेवा अभियान अंतर्गत या ठिकाणी श्रवणयंत्राचं वाटप करण्यात येते। या ही श्रवणयंत्र विविध पुणे जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थी की ज्यांना ऐकायला कमी येतं, काही लोकांना ऐकायला येत नाही, त्या लोकांना ही श्रवणयंत्राचं वाटप करण्यात येते। आणि 17, 18, 19 हे 3 दिवस शिबिर चालणार आहे। या शिबिरामध्ये 2 दिवस विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वाटणार, ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे सिनियर सिटीजनांना हे श्रवणयंत्र वाटप येणार आहे। आत्तापर्यंत ह्या 3 दिवसामध्ये आम्ही 1260 लोकांना ह्या श्रवणयंत्राचं वाटप करणार आहोत। हे सगळं करत असताना विविध शाळेतील जे मुलं आहेत त्यांचं आम्हाला सहकार्य मिळतं आणि हा कार्यक्रम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णिक तरुण मंडळ व सूर्योदय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आयोजित केलेला आहे। जय गणेश, जय गणेश, जय गणेश। नमस्कार। दगडूशेठ हलवाई ट्रस्ट और सूर्योदय फाउंडेशन दोनों ने मिलकर ONGC का CSR उनके लिए हम 165 बच्चों को हियरिंग एड्स दे रहे हैं विथ ईयर मोल्ड्स एंड बैटरीज फॉर 6 मंथ्स। ये कार्यक्रम आज एक दिन का है। हम 15 दिन पहले कान के इम्प्रेशंस का, जो कान के मोल्ड बनते हैं उसके इम्प्रेशंस का कैंप किए थे, जहाँ पे हमने बच्चों को 165 बच्चों का कान का इम्प्रेशन लिया और आज उनके मोल्ड बन के आ गए हैं। और अभी वहाँ पर आप देख सकते हैं कि जहाँ पे हम लोग एक एक टोकन नंबर दे सबको, सब बैठे हुए हैं अभी यहाँ पे, एक के बाद सबको बुला के हम कान के मोल्ड देंगे और हियरिंग एड भी देंगे साथ में लगा के। आज 165 लोगों को दे रहे हैं, 165 बच्चों को आज हम हियरिंग एड दे रहे हैं लेफ्ट एंड राइट। मी श्री राजेंद्र तुकाराम बिराजदार, माझी शाळा आहे SM जोशी कर्णबद्र निवासी विद्यालय नारोडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। माझ्या शाळेतले एकूण विद्यार्थी 34 आहेत। 34 मुलांना श्रवणयंत्र दिलेले आहेत, आज भेटलेले आहेत आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी, भाषा विकासासाठी खूप मदत होणार आहे। मी खरंच ONGC आणि सूर्योदय फाउंडेशनचं आणि दगडूशेठ हलवाई ट्रस्टचं खूप खूप विद्यालयाकडून आभार मानतो।